चिपळूण पाठोपाठ महाड शहर ही पाण्याखाली आहे आणि त्यामुळे हजारो लोक सध्या या पाण्यामध्ये अडकलेले आहेत. कोणताही संपर्क होत नसल्यानं जीव वाचवण्यासाठी छताचा सहारा या लोकांनी घेतलाय. काल संध्याकाळपासून ही लोक खरं तर मदतीच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र संपर्क होत नाहीये आणि त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत असल्याची माहिती रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी झी 24 तासशी बोलताना दिली आहे. मध्ये पहाटेपासूनच कार्यरत आहेत. अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित सुद्धा करण्यात आलेलं आहे. मधल्या दुपारच्या वेळेस ज्या वेळेला पावसाचा ओघ थोडा कमी झालेला होता त्यावेळेला नागरिकांनी स्थलांतरित होण्याची जी काही संख्या आहे ती थोड्याफार प्रमाणात कमी झाली आणि मग संध्याकाळपासून पुन्हा पावसाचा ओघ वाढला आणि त्यामध्ये आत्ताच्या घडीला खूप नागरिक जे आहेत हे शहरातल्या ठिकाणी आणि शहरातल्या लगतची जी गावं आहेत तिथे अडकलेले आहेत. पण पावसाचा ओघ जास्त असल्यामुळे रेस्क्यू टीम्सला सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचायला अवघड जाते. अनेक नागरिकांचे आम्ही सुद्धा सातत्याने संपर्कात आहोत. त्या त्या ठिकाणून स्थानिक ठिकाणून आम्हाला फोन जी येत आहेत आम्ही जास्तीत जास्त मदत कार्य तिथे करायचा काही पॅकेट पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. काही ठिकाणी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा सुद्धा रेस्क्यू टीमचा प्रयत्न सुरू आहे. पावसाचा ओघ जर थोडा कमी झाला तर रेस्क्यू टीम्सला सुद्धा काम करायला आणि त्या नागरिकांना सुरक्षितरित्या ठिकाणी हलवायला सुद्धा थोडीफार जरा त्यांना मदत होऊ शकेल. तर महाडमध्ये या पूरस्थितीत अडकलेल्या रहिवाशांनी झी 24 तासकडे काय व्यथा मांडली तेही एकदा आपण ऐकूया. राजेवाडी हे जे गाव आहे फार मोठ्या वस्तीवालं गाव आहे. मोस्टली बरेचशी घरं ही कौलारू आहेत आणि किंवा स्लॅबची सुद्धा आहेत, परंतु आता जे कौलारू घरं आहेत त्याच्यामध्ये लोक वरती चढून बसलेत आणि पाणी वाढत चाललंय. अगदी मी नातेवाईशी आत्ता बोललो किंवा माझ्या ह्याच्याशी दुसऱ्या एक मित्रमंडळींशी, त्यांचं म्हणणं आहे की फक्त 1-3 फूट फक्त पाणी राहिलंय की जे माल्याला टच करेल आणि त्याच्यानंतर काय परिस्थिती उद्भवेल ही माहिती नाही, कारण एवढं पाणी आहे, एवढा पाऊस आहे आणि कुठल्याही पद्धतीचं अजून तिथे रिस्क्यूज या पद्धतीने करायला पाहिजे, कारण लोकसंख्या फार मोठ्या लोकसंख्येचे गाव आहेत आणि सगळे हेल्पलेस आहेत. आम्ही पण शेजारी आहोत परंतु जाऊ शकत नाही, कारण टोटल रस्ते ब्लॉक आहेत, कुठल्याही पद्धतीने जाता ते पोचता येत नाही आहे. तर काय प्रशासन करते त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती येत नाही. लोक बाहेरनं कॉल करतायत की काहीतरी आमच्यासाठी करा, आमची मदत करा, नाही तर आम्ही वाचणार नाहीत असं म्हणणं आहे लोकांचं. तर आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय, कोणाचे फोन लागत नाहीत, नेटवर्कचे इश्यू आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये जगबुडी नदीला पूर आलाय. नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलंय आणि प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. नदीच्या पात्राचं पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये शिरलंय, आजूबाजूच्या शेतांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय. ही शेतं आता पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं हे अतोनात नुकसान आहे. चंद्रपूरमध्ये पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या तरुणाचा एक थरारक व्हिडिओ पुढे आलाय. कोरपन तालुक्यातल्या नांदा फाटा इथल्या नाल्याला पूर आला आणि हे पाणी रस्त्यावर आलं. या पुराच्या पाण्यातून दुसऱ्या बाजूला जाण्याचं धाडस तरुणानं केलं, मात्र तो पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला. ही सर्व घटना स्थानिकांनी चित्रित केली. दिलीप चिमुलवार असं या तरुणाचं नाव आहे. नाल्याच्या प्रवाहात दूर अंतरावर एका झाडाला अडकून राहिल्यानं त्याचा जीव मात्र नंतर वाचला. रत्नागिरी चिपळूणमध्ये भयंकर पूरस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. इथल्या लोकांना आसऱ्याला कुठे जागा उरली नाही. अखेर रात्र नागरिकांना जीव मुठीत धरून काढावी लागली. अखेर सकाळपासून इथं मदत कार्याला सुरुवात झाली. घरांमध्ये अडकलेल्या शेकडो नागरिकांना बोटीच्या मदतीनं मग बाहेर काढण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्येही अशा प्रकारे पूरस्थिती आहे. सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय. पाण्यातून जनावरंसुद्धा मार्ग काढताना दिसत आहेत. मुक्या जनावरांचे तर या पुराच्या पाण्यामध्ये प्रचंड हाल होताना दिसत आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे